हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. माझी रेसिपी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या झटपट होणाऱ्या भडंगची रेसिपी पाहणार आहोत. 15 ते 20 मिनिटांमध्ये हा भडंग तयार होतो. तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल हा भडंग किती कुरकुरीत झाला आहे आणि रंग देखील एकदम सुरेख आला आहे, जसा बाजारात मिळतो तसा. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, मी 1/4 किलो भडंगचे चुरमुरे घेतलेले आहेत आणि हे पहिल्यांदा स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेत. हे चुरमुरे आकाराने छोटे असतात पण टम्म फुगलेले असतात. भेळमध्ये चुरमुरे जे वापरतो तेच चुरमुरे आहेत हे. आता हे थोडेसे नरम पडलेत. मला हा झटपट बनवायचा होता त्यासाठी मी हे गरम करून घेणार आहे. तुम्ही हवं असेल तर एक तासभर उन्हात ठेवलं तरीही चालेल. चुरमुरे गरम करण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे आणि एकदम कमी फ्लेमवर ठेवलेली आहे. त्यामध्ये चुरमुरे घालूया. अगदी 2 ते 3 मिनटे आपल्याला हे चुरमुरे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला तयार झालेला हा भडंग हा एकदम कुरकुरीत होईल. तुम्हाला जर जास्त प्रमाणात भडंग बनवायचा असेल तर तुम्ही 2 स्टेपमध्ये हे चुरमुरे भाजून घेऊ शकता. इथे मी 2 ते 3 मिनटानंतर कढईमधून चुरमुरे हे काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये मी 1/4 वाटी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 1/4 वाटी शेंगदाणे घालूया. इथे मी 1/4 किलोचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1/4 वाटी शेंगदाणे असे एकदम लालसर होईपर्यंत सतत हलवून गरम तळून घ्यायचे. इथे शेंगदाणे मी ही काढून घेते. तुम्ही पाहू शकता याच्यावरती आपल्याला जास्त ब्राऊन कलर करायचा नाही, मग ते शेंगदाणे कडवट लागतात. आणि त्याच तेलामध्ये इथे मी 1/4 वाटी म्हणजे 2 ते 3 टीस्पून मोहरी घेतलेली आहे. ती छान अशी तडतडवून घ्यायची. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. इथे मी 3 टीस्पून जिरे घेतलेले आहेत. हे जास्त प्रमाणात घेतल्यामुळे असं हलवून घ्यायचं, म्हणजे ते लवकर फुलतात. आता यामध्ये मी 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो घालूया. कढीपत्ता ही छान असा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला चिवडा नरम पडणार नाही. कढीपत्ता तळून झाला की यामध्ये 1/2 चमचा हिंग घालूया. आणि इथे मी 2 गड्डे लसूण असा अर्धवट चेचून घेतला आहे, तो घालूया. लसूणही आपल्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता लसूण जर कुरकुरीत झाले तरच आपला चिवडाही कुरकुरीत होतो, लवकर नरम पडत नाही. असं सतत हलवून आपल्याला हेच सगळं साहित्य तळून कुरकुरीत करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता लसणाचा हा रंग चेंज झाला आहे, म्हणजे थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. आता यामध्ये डाळे घालूया, म्हणजे राहिलेला कच्चेपणाही लसणाचा दूर होईल आणि डाळेही आपल्याला छान असे 1-2 ते 3 मिनटे तळून घ्यायचे आहेत. आता डाळे आणि लसूणही आपला छान असा तळून झाला आहे. आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आणि 1 चमचा लाल तिखट. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. भडंग आता यामध्ये 1 चमचा मीठ घालूया, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि तळून घेतलेले ही शेंगदाणे यामध्येच घालायचे, म्हणजे सगळे शेंगदाणे आणि सगळा मसाला एकदम कुरकुरीत तयार होतो. आणि परत 1-3 मिनटे फिरवून घेऊन आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी गरम असेपर्यंतच आपल्याला या चुरमुऱ्यांवरती ओतून घ्यायची आहे. आणि राहिलेल्या तेलामध्ये देखील आपल्याला थोडेसे चुरमुरे घालायचे, म्हणजे आपलं तेलही वाया जाणार नाही. आणि हे परत एकदा असं छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला गरम आहे तोवरच आपण हे मिक्स करून घेणार आहोत. असं गरम असल्यामुळे असा चमच्याचा वापर करून आपल्याला हे चुरमुरे सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळा मसाला हा चुरमुऱ्यांना लागेल. इथे मी सगळा हा चुरमुऱ्यांना मसाला लावून घेतलेला आहे. आता हे चुरमुरे थोडेसे कोमट झाले, त्यामध्येच आपल्याला 1 चमचा पिठीसाखर वापरायची आहे. तुम्हाला जर आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही थोडीशी आणखीन पिठीसाखर वापरली तरीही चालेल. आणि आता हे आपल्याला हातानेच चोळून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला मीठ आणि साखर ही छान अशी चुरमुऱ्याला लागेल. जे चुरमुरे पांढरे दिसत आहेत तेही या मसालेमध्ये मिक्स होतील. गरम गरम फोडणी ही चुरमुऱ्यांवर घातल्यावर आपला चुरमुरे एकदम कुरकुरीत होतात आणि मसालाही खूप छान असा लागला जातो सगळ्या चुरमुऱ्यांना. अगदी 15 ते 20 मिनटांमध्ये हा भडंग तयार झालेला आहे. यामध्ये आपण कोणताही जास्तीचा मसाला वापरलेला नाही, तरी देखील एकदम कुरकुरीत आणि बाजारात मिळतो तसा खमंग भडंग तयार झालेला आहे.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. शेजारीच एक बेल आयकॉन आहे तीही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीबरोबर.